पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण खूप सोप्या पद्धतीने रव्याचे पळी पापड कसे करायचे हे बघणार आहोत। हे पापड झटपट तयार होतात आणि खायला अगदी खुसखुशीत लागतात। चला मग खुसखुशीत लागणारे हे पापड कसे करायचे ते बघूया। पापड बनवण्यासाठी लागणार आहे आपल्या इथे रवा। रवा इथे मी बारीक घेतलेला आहे, जाड वापरायचं नाही। बारीक घेतल्यामुळे ना पापड छान असे खुसखुशीत होतात। इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही ज्या वाटीने रवा मोजता ना त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण परफेक्ट असेल ना तर पापड आपले छान मस्त एकदम खुसखुशीत तयार होतात। 2 वाटी रव्यासाठी इथे मी याच वाटीने ज्या वाटीने रवा मोजलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला 8 ते 9 वाटी पाणी याच्यामध्ये घ्यायचं आहे। छान असं गरम करून घ्यायचं आहे, छान उकळ येऊ द्यायची आहे। पाणी छान गरम झाल्यावरतीच आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 4 वाटी पाणी घ्यायचं आहे। हे माप अगदी परफेक्ट आहे। थोडंसं पाणी एक्स्ट्रा गरम करून ठेवलं तरी चालेल, जर लागलं तर तुम्ही लगेच घालू शकता। तर इथे रवा आपल्याला एका हाताने मिक्स केलेला नाही आहे मी, त्यामुळे ह्याच्यात थोड्याशा गुठल्या सुरुवातीला तयार झाल्या। तर तुम्ही असं न करता एका हाताने रवा ओता आणि एका हाताने सतत ढवळत राहा, तर त्यामुळे रव्याच्या गुठल्या होत नाहीत। तर माझ्या इथे सुरुवातीला थोड्या गुठल्या तयार झालेल्या आहेत, त्या मी हळूवारपणे असे मोडून घेणार आहे। अशा पद्धतीने मी ते मोडून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे, स्लो गॅसवरतीच आपले सगळं करून घ्यायचं आहे। बघा मस्त काही क्षणातच बघा पीठ मस्त एकदम पातळ झालेलं आहे आपलं आणि थोडंसं चिकट झालेलं आहे बघा, आणि रवासुद्धा छान असा शिजला गेलेला बघा। पूर्ण गुठल्या ह्या मोडल्या गेलेल्या आहेत। पापडाला छान टेस्ट यावी यासाठी इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स वापरलेले आहेत आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। 1.5 चमचा याच्यामध्ये मी पापड खार घातलेला आहे। तुम्हाला पापड खार घालायचा नसेल, तुमच्याकडे नसेल अवेलेबल, तर तुम्ही इथे सोडा घातलात ना खाण्याचा सोडा तरीही चालेल। इथे मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे। मीठ आपल्याला छान असं बेताने घालायचं आहे, कारण वळवणीच्या पदार्थामध्ये मीठ जर जास्त पडलं तर ते थोडेसे खारट होऊ शकतात, त्यासाठी मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। तर हे ओळखायचं कसं, झालं की नाही हे कसं ओळखणार आपण? चमच्यावरती पाठीमागच्या साईने हाताने तसे एक लाईन ओकून घ्यायची। बघा हे मिश्रण हे पसरत नाही आहे, म्हणजेच आपलं मिश्रण छान असं इथे हे तयार झालेलं आहे। तर हे बघा गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि थोडंसं ह्याला थंड करून घ्यायचं आहे। थोडं थंड झाल्यावरती आपल्याला प्लास्टिकची शीट अशी घ्यायची आहे। प्लास्टिकच्या शीटवरती मी तेलाचा वापर केलेला आहे। तेलामुळे ना हे खवट थोडेसे बनतात, त्यामुळे तेल न वापरताच आपण हे पळी पापड असे घालून घेणार आहोत। थोडे जाडच करायचे, पातळ अजिबात करायचे नाही। पातळ झाल्यामुळे ना ते पापड खुसखुशीत होणार नाहीत। अशा पद्धतीने आपल्याला जाड करायचे आहे। थोडे जाडसर असेल तर ते छान लागतात। सुकल्यानंतर पापड थोडे पातळ होतात, त्यामुळे थोडे जाड केलेत ना तर तळल्या पण जातात खूप मस्त आणि खुसखुशीसुद्धा तयार होतात। तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पापड इथे तयार करून घेणार आहे। त्या पापडांना मी फॅनखाली घरी सुकून घेणार आहे। तुमच्याकडे टॅरेसची जर सोय असेल, ऊन छान लागत असेल तर तुम्ही तिथे घातले तरी चालेल। अगदी 1 दिवसामध्येसुद्धा हे पापड छान सुकतात। तर इथे आपण आता पापडला 1 ते 2 दिवस छान सुकून घेणार आहोत आणि 2 दिवसानंतर मी इथे मी थोडेसे गॅलरीमध्ये घातलेले आहेत। गॅलरीमध्ये माझ्याकडे थोडंसं ऊन येतं, तर इथे गॅलरीमध्येसुद्धा मी सुकून घेतले आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा पापड छान सुकल्या गेलेले आहेत। आणखीन मी 2 दिवस ह्याला उन्हामध्ये वाळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता छान असे पळी पापड आपले 2 वाटीचे मस्त भरपूर तयार होतात। तर मी तळूनसुद्धा दाखवते तुम्हाला। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पळी पापड आपले मस्त एकदम खुसखुशीत तयार होतात। बघा जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही 1 ते 2 वाटीचे पापड पटकन तयार करू शकता। नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।